या शेलला वेल्डिंग करण्याकरता टीक वेल्डिंग करता है। तर टीक वेल्डिंग करताना त्याच्या आतल्या बाजूने पर्जिंग गॅस सोडून वेल्डिंग करता है, आतमध्ये ऑक्सिडेशन होऊ नये याकरता पर्जिंग गॅस सोडला जाते, हे आपण बघू शकता। याला वॉकिंग कप मेथड म्हणतात। ही पद्धत टीक वेल्डिंग करताना या शेलच्या वेल्डिंग करता वापरल्या जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पर्जिंग गॅसचा उपयोग करून ही वेल्डिंग केली जात आहे। आपण बघू शकतो की या शेलच्या आतमध्ये वेल्डर बसून पर्जिंग गॅस ज्या ठिकाणी वेल्डिंग होत आहे त्या ठिकाणी सोडत आहे आणि बाहेरून वेल्डर त्या ठिकाणी वेल्डिंग करतो। अशा प्रकारे या सेलला वेल्डिंग केलं जात आहे। हे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेलं सेल आहे।